नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मकर राशीचं एप्रिल दोन हजार बावीस करताच संपूर्ण राशीफळ कसे असतील ग्रहयोग कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे परिणाम करणार आहेत कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्रात की ते सर्वात जास्त प्रभावित होणार आहे या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्ट या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी आहेत त्या सर्व बारा राशींच एप्रिल दोन हजार बावीस करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर राशीचं एप्रिल दोन हजार बावीस करताच्या राशीफळासंदर्भातली चर्चा करू हे जे राशीफळ आहे हे राशीफळ चंद्र राशीवर आधारित आहे किंवा ज्या व्यक्तींचं नावावरून मकर राशी येते त्या त्या व्यक्ती या राशीचं हे जे राशीफळ आहेत हे नक्कीच अनुभवू शकतात तर चला तर सुरुवात करू मकर राशीचं राशीफळ नेमकं काय असेल तर या महिन्यामध्ये तुमचं जे एकंदरीत मनस्थिती असेल किंवा मानसिकता असेल ती कशा प्रकारची असेल लक्षात घ्या मला ठाऊक आहे की तुमची जी राशी आहे ही राशी साडेसातीमध्ये चालली आहे गेल्या साधारण दोन ते अडीच वर्षापासून तुमच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचार आहेत वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी किंवा प्रयत्न तुम्ही करत आहात परंतु त्याला काही यश येत नाही आधीच्या ज्या गोष्टी अगदी साध्या, साध्या सोप्या वाटत होत्या किंवा इतरांसाठी साध्या सोप्या असलेल्या गोष्टी तुमच्यासाठी मात्र कठीण होऊन बसतात इतरांनी काही गोष्टी केल्या तर त्यामध्ये त्यांना यश मिळतं तुम्हाला यश मिळत नाही काही गोष्टी तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन करण्याचा प्रयत्न करता इतरांना ते सोपं होतं परंतु नेमकं तुम्ही फसता अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव तुम्हाला आलेले असतील आणि त्यामधून फ्रस्ट्रेशन किंवा नैराश्य एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं असेल की आता जीवनामध्ये काय होईल का विश्वास उडून गेला असेल लक्षात घ्या अशा प्रकारची परिस्थिती किंवा अशा प्रकारचे अनुभव हे बऱ्याच जणांना येतात खर तर तुमची जी, जी राशी आहे ही खूप मॅच्युअर्ड आहे किंवा तुमच्या राशीमध्ये पेशन्स खूप चांगला आहे म्हणून तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तग धरलेला आहे तर साधारणतः थोडे दिवस आहेत आणि थोड्या दिवसानंतर हा कालावधी नक्की संपणार आहे महत्वाचं म्हणजे या महिन्याच्या तीस तारखेनंतर तुमच्या राशीतला जो शनी आहे हा शनी थोडा पुढे सरकणार आहे म्हणजेच या या म्हणजे पुढच्या महिन्यापासून साधारण कारण या हा जो महिना साधारण ती, ती तीस दिवसाचाच आहे तर एक म्हणजे मे महिन्यापासून तुम्हाला थोडाफार त्याच्यामधून अनुभव याला जातो किंवा थोडंफार याच्यामधून सुटका होतोय का अशा प्रकारचा सुटकेचा निश्वास ज्याला आपण म्हणतो तो तुम्ही टाकू शकता परंतु अर्थातच थोड्या महिन्यानंतर परत जो शनि आहे तो क्षणी तुमच्या मध्ये येणार आहे पण त्याचा फारसा मोठा प्रभाव तुम्हाला बघायला मिळणार नाही एकंदरीतच शनीचे जे साडेसाती आहे त्यामुळे होणारे त्रास आणि त्याचे जे अनुभव याच्यापासून तुम्हाला सुटका नक्की मिळणार त्यामुळे काळजी करू नका एवढे दिवस तुम्ही एवढे महिने तुम्ही त्याचा अनुभव घेतला आहे आणखी थोडे दिवस तुम्ही तुम्ही चिकाटी दाखवली तर नक्कीच तुम्ही याच्यातून बाहेर पडणार किंवा स्ट्रेस किंवा टेन्शन किंवा या ज्या गोष्टी आहेत नैराश्य दुःख या, या सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडणार आहात त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता अजिबात नाही यानंतर आपण चर्चा करू करू गृहसौख्याच्या हो संदर्भ म्हणजे गृहसौख्य हो तुमचं हे नेमकं कशा प्रकारचं राहील तर साधारणतः तुमचा चतुर्थेश आहे तो मंगळ आहे हा मंगळ तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय दिनांक आठ तारखेनंतर तो तुमच्या द्वितीय सणामध्ये भ्रमण करणार आहे तर गेल्या साधारण एकाच महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीं काही वादविवाद होतात अर्थात चुकी तुमची नाही पर आहे परंतु गोष्टी अशा प्रकारे समोर येतात की ज्यामुळे तुम्हाला टार्गेट केलं जाते किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तींबरोबरच जे नाते आहेत हे बरोबर नाही आहेत आधी हे कधी अनुभव आला नव्हता परंतु साडेसाती आहे प्लस जो मंगळाचं भ्रमण तुमच्यात असेल त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा थोडेसे चिडखोर चालल्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे लवकर रिॲक्ट करता लवकर तुम्ही प्रतिसाद दाखता तर तुमची असे थोडीशी संयमी आहे थोडीशी वाट बघ Hari yang sudah. असे ग्रहांचे काही बदल आहेत त्याच्यामुळे नसलेला स्वभाव हा तुमचा दिसू लागतो आहे लक्षात घ्या हे सगळे साडेसातीचे अनुभव आहेत आणि ते नक्कीच बदलणारे आहेत काळजी करू नका या महिन्याच्या नऊ तारखेनंतर तुम्हाला किंवा आठ नऊ तारखेनंतर तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये बदल दिसून येईल मात्र या ठिकाणी एक थोडीशी गोष्ट करावी लागेल घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या काही आशा अपेक्षा किंवा इच्छा असतील त्या तुम्हाला थोड्याशा पूर्ण कराव्या लागतील अर्थात त्यामुळे घरातलं वातावरण जे आधी थोडंसं वेगळं होतं किंवा तुमच्याबरोबर ज्या गोष्टी चांगल्या नव्हत्या त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणात बदल दिसून येईल अर्थात तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये रवी हर्षद राहू यासारखे ग्रह आहेत त्यामुळे थोडंफार घरातल्या व्यक्तींबरोबर थोडीशी आपले ते वरचड होतात का किंवा ओवर पॉवर होतात किंवा त्यांचे मत आपल्या ते लादली जातात का अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील परंतु काळजी घ्या मौनन सर्वार्थ साधन ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारे थोडंसं विचार करा मग तुम्हाला जास्त त्रास होणार नाही थोडस एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही तर त्याच्या विरोधात जाऊ नका जर का तुम्ही विरोधात गेला नंतर शब्दाने शब्द वाढतो आणि गोष्टी टोकाच्या होतात तर अशा काही प्रकार करू करून घेऊ नका किंवा स्वतःला त्याचा त्रास करून घेऊ नका यानंतर विवाह सौख्याच्या सा संदर्भात सांगायचं झालं तर विवाह सौख्याच्या तुमच्या अष्टमामध्ये गुरु मंगळ निप्जून यासारखे ग्रह आहेत लक्षात घ्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे या महिन्याच्या सोळा किंवा तीस या दोन तारखेच्या आसपास वैवाहिक जोडीदारावर कुठल्याही प्रकारचे वादविवादामध्ये जाऊ नका त्याच्यामुळे तुम्हालाच त्रास होईल आणि तुमच्या नातेसंबंधावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल तर अशा प्रकारच्या काही गोष्टी करू नका जरी तुम्हाला वाटत एखादी गोष्ट चुकते आहे बरोबर नाही आहे किंवा वेगळी आहे तरी जसे की तुमची साडेसाती चालू आहे त्यामुळे तुम्ही बोललेल्या गोष्टी काही समोरच्याला पटणार नाही त्या वेधता वाटते मग बरोबर थोडस ऍडजस्ट करायला शिका त्यामुळे जास्त वादविवाद होणार नाहीत यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या कार्यक्षेत्रासंदर्भात तर तुमचा जो कार्यश आहे तुमचा जो दशमेश किंवा कार्यश आहे तो आहे शुक्र तो शुक्र तुमच्या राशीच्या द्वितीय स्थान भ्रमण करतो आहे आणि दिनांक अठ्ठावीस तारखेनंतर तो तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करतो ही की खूप चांगली गोष्ट आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या व्यक्ती ह्या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात तुम्हाला सपोर्टिव्ह असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर का तुम्ही बिझनेस करत असाल तर बिझनेसमधून होणारे लाभ हे तुमच्यासाठी चांगल्या प्रकारे होते ज्याचा अनुभव तुम्ही आधी कधी घेतला नसेल म्हणजे या दोन अडीच वर्षामध्ये घेतला नसेल तर त्या संदर्भातला चांगला अनुभव तुम्हाला या दरम्यान नक्की मिळेल आणि तुमचे म्हणजे प्रत्यक्षात काम करून मिळणारे जर काय इन्कम असेल ते तुमचे तुम्ही त्याच्यामध्ये भर टाकू शकता किंवा तुमच्या सेव्हिंग मध्ये त्याचे भर होऊ शकेल अर्थात आर्थिक लाभ तुम्हाला त्या संदर्भात चांगला मिळू शकेल एकत्रित होईल का की तुम्ही जे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल त्या ठिकाणच जे एकंदरीत वातावरण आहे तुम्हाला खूप पोषक असं असेल आणि जर का तुम्हाला जॉब लागलेला नसेल किंवा जॉब लेस असाल तर ह्या मनात नक्की तुम्हाला जॉब मिळेल किंवा कामाच्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी होतील कारण खास करून जो पुरुष वर्ग आहे त्यांच्यासाठी हा अगदी कळीचा मुद्दा असतो आणि या मनात तुम्ही त्याच्यातून बाहेर नक्की येऊ शकाल याचप्रमाणे आता आपण चर्चा करू तुमच्या लव्ह लाईफ बद्दल म्हणजे तुम्ही कोणाच्या प्रेमामध्ये असाल तर त्या ठिकाणी नेमक्या गोष्टी कशा प्रकारच्या असतील या संदर्भातली सुद्धा थोडी चर्चा करू जसं की तुमचा पंचमेश आहे तो शुक्र आहे जो की तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करतो दिनांक अठ्ठावीस तो तुमच्या था तृतीय स्थानात भ्रमण करणार आहे तर तुमच्या नातेसंबंधात किंवा ज्याला आपण प्रेमसंबंध वगैरे म्हणतो तर प्रेमसंबंधामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर तुमचे नातेसंबंध खूप चांगले राहतील आणि तुमच्या त्यांच्या दोघांमध्ये जे इंटरॅक्टिव्ह इंटरॅक्शन असेल ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं दिसून नातेसंबंध हे खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील अर्थात तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असतील त्यांच्याकडून तुम्हाला मदत होईल जे की खूप वेगळी गोष्ट आहे पण तो महत्वाची आहे कारण शेवटी तुमच्यावरती प्रेम करणारा व्यक्ती तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो तर त्याच्याने तुम्हाला चांगली मदत मिळेल किंवा चांगले कि सल्ले सुद्धा मिळतील जे तुम्हाला भविष्यामध्ये नक्की उपयोगी पडतील तर एकंदरीत तुमचं जे लव्ह लाईफ आहे किंवा रिलेशनशिप मध्ये पाहायचं झालं तर गोष्टी जशा तुम्हाला अपेक्षित आहेत त्याप्रमाणे दिसून येतील तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि आवश्यक सुद्धा आहे दुसरी महत्वाची गोष्ट थोडस आर्थिक स्तराकडे सुद्धा पाहणं गरजेचं ठरतं कारण आर्थिक स्तर हा अतिशय महत्वाचा असतो किंबहुना आर्थिक स्तरामुळेच बऱ्याच वेळा आणि तुमची जी राशी आहे त्या राशी बच्छा जी व्याख्या आहे ती थोडीशी कर्मावर त्यांनी आर्थिक सरावरच आधारलेली आहे सगळ्यात पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जो द्वितीय शहा आहे शनी हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक दहा तारखेनंतर दिनांक तीस तारखेनंतर हा शनी तुमच्या द्वितीय सण स्वतःच्या जा राशीमध्ये जाणार आहे तर साधारण तुमच्या आर्थिक स्तरामध्ये फार मोठे काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन का येणार नाही याच्या ये आधी तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला आर्थिक स्तरामध्ये इनकमच होत नव्हता त्यामुळे पैसे खर्च आणि किती आणि कसे करणार परंतु तीस तारखेनंतर याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा दिसून येईल आर्थिक सर तुमचा बऱ्याच प्रमाणात चांगला झाल्यासारखा नक्की दिसेल आणि इव्हन या महिन्यात सुद्धा तुम्हाला आर्थिक संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत ना याचप्रमाणे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो पंचमेश आहे हा पंचमेश सुद्धा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे तर जर तुम का तुम्ही शेअर मार्केटशी डील करत असाल तर तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ देईल परंतु अर्थात या ठिकाणी मोठे काही निर्णय घेऊ नका रिस्क घेऊ घेऊन कारण तुमची साडेसाती चालू आहे साडेसातीमध्ये घेतलेले निर्णय किंवा रिस्क बऱ्याच वेळा अंगाशी येण्याची शक्यता आहे सोचे समजे किंवा कॅल्क्युलेटेड रिस्क ज्याला आपण म्हणतो तुम्ही ते तुम्ही घेऊ शकता इझी मनीच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमचा जो अष्टमेश आहे हा अष्टमेश तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करतोय दिनांक पंधरा तारखेनंतर तुमच्या चतुर्थ स्थान भ्रमण करणार आहे इझी म्हणजे म्हणजे काय ज्या व्यक्ती अतिशय श्रीमंत असतात किंवा ज्या व्यक्तीकडे काहीच नसतं अशा व्यक्ती इझी मनीच्या मागे जातात म्हणजे ज्या श्रीमंत असतात त्यांना काय वाटतं की थोडे पैसे पण याच्या काय फारसा फरक पडत नाही आणि ज्याकडे काहीच पैसे नसतात किंवा पैसे फार कमी असतो हा विचार करतो आशेने नाही बाबा आपलं याच्या संदर्भात काही गोष्टी बनवतात परंतु या कालावधी दरम्यान तुम्ही इझी मनीच्या मागे धावू नका इझी मनीचे त्रास तुम्हाला होऊ शकतील जरी जरी रवीचं जे म्हणजे भ्रमण आहे ते तुमच्यासाठी चांगलं असेल तुमच्या तृतीय जर रवीचं भ्रमण असणार आहे पंधरा तारखेमध्ये तर ते चांगलं जरी असलं परंतु इझी मनीच्या बाबतीत तेवढं ते चांगलं नाही याचा चांगला फायदा तुम्हाला हा मिळेल की जसं की गेल्या दहा पंधरा दिवसात तुम्ही अनुभव असेल की खूप तुमच्यामध्ये एनर्जी लेव्हल आहे कॉन्फिडन्स लेवल खूप आलेले आहेत तुम्ही केलेल्या गोष्टी बरोबर होतात हाच हीच जी गोष्ट आहे ही सवजवळ पंधरा तारखेपर्यंत राहील आणि पंधरा तारखेनंतर थोडेसे त्यामध्ये पण येईल पंधरा तारखेपर्यंत पिरियड तुमच्यासाठी तसा पाहिल्या तर शुभ फलदायी असाच असणार आहे तर ह्या दृष्टीने पाहायचं झालं तर हा हे जे लाभ आहेत तुम्हाला चांगले मिळतील त्याचप्रमाणे तुमचा लाभेश ज्याला आपण म्हणतो लाभेश तुमचा मंगळ आहे आणि हा मंगळ तुमच्या राशीच्या साधारण द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि हा तुमच्या तृतीय तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक आठ तारखेनंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे इथे लक्षात घ्या मंगळाचा भ्रमण आहे हे तुमच्यासाठी शुभ फलदायी असं असणार आहे जे तुम्ही काम करा त्याचे प्रत्यक्ष लाभ सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील बऱ्याच वेळा होता काही आपल्याला याचा सुद्धा तुम्ही अनुभव घेतला असेल की तुम्ही हो जे लाभ घेतले जे काम केलेले तुम्हाला तुम्हा तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे त्याचं इन्कम होत नव्हतं परंतु हा महिना थोडासा वेगळा आहे दिनांक नऊ दहा तारखेनंतर तुम्ही जे केलेलं काम आहे त्याचा त्याचे तुम्हाला तुम्हा लाभ सुद्धा तुम्हा खूप चांगल्या प्रकारचे मिळतील किंवा दिसून येतील एकंदरीत पैशाच्या बाबतीमध्ये जे गेल्या साधारण दोन तीन महिन्यामध्ये तुम्ही अनुभव होता त्यापेक्षा थोडंसं वेगळं वातावरण असेल आणि ते चांगलं नक्कीच असेल तर या संदर्भात तुम्हाला त्याचे अनुभव खूप चांगल्या प्रकारचे निश्चित प्रमाणात येणार आहेत यानंतर आपण चर्चा करणार आहोत जो गृहिणी वर्ग आहे त्यांच्या संदर्भात म्हणजे गृहिणी वर्गाला जो हा जो महिना आहे एप्रिल दोन हजार बावीस करता तो कसा जाईल कारण गृहिणी वर्गाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा संपूर्ण जे सुख असतं किंवा जो आनंद असतो हे घरातल्या व्यक्तींवरच व्यक्तींमध्येच दडलेला असतो तर त्यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर बरेचसे ग्रह हे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये आलेले आहेत जसं की रवी आहे बुध आहे हर्षल आणि राहुल हे बरेचसे ग्रह तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये त्याचप्रमाणे मंगळाची दृष्टी सुद्धा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये आहे त्यामुळे होणार काय आहे की घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्या थोड्याशा तुमच्या बरोबर वेगळ्या वागतात किंवा काय तुमच्याने त्यांच्यामध्ये गोष्टी काहीतरी विवाद होतात का अशा प्रकारचं काही वातावरण असेल तर तसं काही वातावरण झालं तर अजिबात काळजी करू नका थोडस ऍडजस्ट करा कारण तुमची जी रास आहे हे ऍडजस्ट करण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे किंवा तुम्ही अगदी व्यवस्थितपणे ऍडजस्ट करू शकता आणि कुठल्याही व्यक्ती काही वेगळ्या प्रकारे वागल्या तर काळजी करू नका याचा एकच अर्थ धरून चाला की तुमची जी रास आहे थोडी साडेसातीमध्ये चाललेली आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचे अनुभव येतील आणि अशा प्रकारचे अनुभव या दोन अडीच वर्षात कित्येक वेळा आलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा खूप मोठं टेन्शन घेऊ नका त्याचे त्रास स्वतःला अजिबात करून घेऊ नका त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमचा जो पंचमेश आहे पंचमेश तुमच्या द्वितीय सणामध्ये भ्रमण करणार आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा जो संपूर्ण महिना हा संपूर्ण महिना शुभ फलदायी असाच असणार आहे ज्या कुठल्या शिक्षणाच्या संदर्भात तुम्ही तयारी करतात किंवा परीक्षा देणार आहात त्यांच्याकरता हा जो महिना म्हणजे एप्रिलचा महिना आहे तो अतिशय शुभ फलदायी असा असणार आहे तुम्ही जे काही तयारी कराल किंवा जे काही परीक्षेच्या संदर्भात ज्या काही गोष्टी असतील किंवा शिक्षण घेत असाल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळू शकतील परंतु याचा अर्थ असा अजिबात धरून चालू नका की तुम्हाला तुम्ही काही मेहनत केली नाही किंवा तयारी केली नाही किंवा भाग्य तुमच्या बरोबर आहे किंवा गोष्टी बरोबर होणार आहेत अशामुळे काही करायची गरज नाही तयारी वगैरे करायची गरज नाही असं अजिबात नाही लक्षात घ्या मेहनत तुम्हाला करावी लागेल तुमचे प्रयत्न तुम्हाला करायच लागतील त्यानंतरच जे थोडासा काल थोडासा भाग असो भाग्याचा म्हणा किंवा तुम्हाला मिळायला यशाचा तर त्या ठिकाणी तुमची जी रास आहे ही रास अतिशय व्यवस्थितपणे चालेल त्यामुळे असं अजिबात घेऊ नका धरून चा चालू नका की आपल्याला काही करायचं नाही तुम्हाला प्रयत्न हे करायचे आहेत आणि अर्थात तुमची जी रास आहे ती साडेसाती मध्ये असल्यामुळे थोडंसं जास्त मेहनत करायला लागतील परंतु त्याचे परिणाम आहेत हे तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळत एकंदरीत विद्यार्थी वर्गासाठी हा जो महिना आहे हा महिना शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतर आपण चर्चा करू जे ग्रहयोग आहेत त्या संदर्भात ग्रहयोगांचे जे परिणाम असतात हे दोन तीन दिवसा करत असतात परंतु त्याचे अनुभव मात्र येतात आणि ते कसे असतील कुठल्या क्षेत्रासंदर्भातले असेल त्या संदर्भात सुद्धा चर्चा करू जसं की मंगळ आणि शनीची युती होणार आहे दिनांक पाच तारखेला आणि त्याचा जो परिणाम आहे हा परिणाम साधारण चार पाच आणि सहा या तीन दिवसामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात मिळू शकेल सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं देणं गरजेचं आहे आरोग्याच्या संदर्भात थोडंसं लागणं कापणं खरचडणं फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या गोष्टी होऊ शकतील या तीन दिवसामध्ये तर थोडंसं स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं राहील घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये काहीतरी वादविवाद वाद विवाद वाद होतील स्वतःला थोडसा संयम राखणं गरजेचं ठरेल याचप्रमाणे दिनांक अठरा तारखेला बुध आणि हर्षांचा हर्षलची युती होणार आहे तुमच्या चतुर्थ सणात ही युती अतिशय महत्वाची आहे कारण बुध ग्रह तुमच्या राशीकरता फार महत्वाचा आहे हा तुमचा षष्टेशपण आहे आणि पण आहे तर लक्षात घ्या घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर वाद विवाद होऊ शकतील विवाद जास्त प्रमाणात होतील आणि त्या विवादाचं पर्यावसन तुमच्या नातेसंबंधावरती सुद्धा होऊ शकेल तर लक्षात घ्या अशा प्रकारच्या काही गोष्टी होतील अशा प्रकारचे काही विषय समोर आले तर त्यामध्ये भावनांच्या आहारी जाऊन काही वेगळं काही त्या जा तुमच्या नातेसंबंधांमध्ये किंवा वेगळं काही करून नका ना जेणेकरून नातेसंबंध हे दुखावले जातील अर्थात हा जो कालावधी हा साधारण सतरा अठरा आणि एकोणीस दरम्यान आहे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे जर तुम्ही कुठल्या व्याधीने जर का त्रस्त असाल तुमच्या काही मेडिकल असेल त्या संदर्भातले काही जे अनुभव असेल किंवा त्या संदर्भातले काही लक्षणं तुम्हाला दिसू शकतील अशी काही लक्षणे दिसली तर त्या संदर्भात नक्की काम करा कारण पुढे जाऊन ही थोडीशी वाढण्याची शक्यता आहे तर काळजी घ्या का ही गोष्ट जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे त्याचप्रमाणे बुध आणि शनीचा केंद्र के सुद्धा होणार आहे दिनांक अठ्ठावीस चोवीस तारखेला आणि याचा जो कालावधी असणार आहे तो तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन दिवसामध्ये जास्त प्रमाणात दिसून येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे परत घरातल्या ज्या व्यक्ती त्याच्यावर त्यांच्यावर थोडेसे वाद विवाद वगैरे होऊ शकते नाही आणि त्याचा स्ट्रेस किंवा टेन्शन तुमच्याकडे येईल आता ही गोष्ट तशी पाहिली तर गेल्या दोन अडीच तुमच्यासाठी नवीन राहिलेली नाहीये आणि मध्ये संयम सुद्धा तेवढा आहे परंतु होतं काय कधी कधी आपण जाऊन थोड्याशा टोकाच्या होतात नियंत्रण मूळ मूळ स्वभाव असतो त्या विपरीत आपण वागतो परंतु वेळेस थोडस आणि याच ठिकाणी हेच तुमची परीक्षा आहे किंवा टेस्ट आहे की ज्या ठिकाणी तुम्ही कितपत स्वतःला सांभाळू शकता हे सिद्ध होतं थोडस स्वतःला संयम ठेवा तुम्हाला माहिती आहे की हे दिवस कोणते असू शकतील तर त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी स्वतःचा तोल जाऊ देऊ नका त्याचप्रमाणे दिनांक सत्तावीस तारखेला शुक्र आणि नेपचूनची युती होणार आहे मीन राशीमध्ये म्हणजे तुमच्या तृतीय स्थानामध्ये शुक्र आणि नेपच्यूनची युती होणार आहे आणि याचा कालावधी असणार आहे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला या तीन दिवसादरम्यान तुम्हाला काही चांगले इंट्युशन वगैरे येऊ शकतील जर का तुमच्या मनात काही वेगळ्या काही योजना असतील तर त्या संदर्भातले काही इंट्युशन खास करून तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल त्या संदर्भातले जे काही आयडियाज वगैरे असतील तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील किंवा तुमच्या समोर काही नवीन प्रपोजल किंवा संधी वगैरे येऊ शकतील तर ते नक्की काम करा कारण पुढे जाऊन ते तुम्हाला फायदेशीर वगैरे होऊ शकतील त्याचप्रमाणे शुक्र आणि गुरुची युती सुद्धा तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे आता ही युती सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असेल साधारण एकोणतीस तीस आणि मे महिन्याच्या एक तारखेला याचा अनुभव तुम्हाला येऊ शकेल जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर त्या व्यक्तीबरोबर कुठे बाहेर फिरायला वगैरे जाणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतात की जे शुभ फलदायी असे सुद्धा असतील एकंदरीत हे जे संपूर्ण जो कालावधी हा तुमच्यासाठी हा जो तीन दिवसाचा आहे तो अतिशय शुभ फलदायी असा असणार आहे त्याचप्रमाणे या महिन्याचा जी पौर्णिमा आहे ती सोळा तारखेला जी अमवास्या आहे ती तीस तारखेला आहे या दोन दिवसादरम्यान कुठलेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका किंवा वादविवादामध्ये जाऊ नका कोणाला काही प्रॉमिसेस कमिटमेंट करायचे असेल त्या करू नका तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्या बरोबर सुद्धा या दिवसादरम्यान थोड्याशा वेगळ्या घटना घडू शकतील तुमच्यामध्ये सामंजस्य थोडासा कमी होईल किंवा वादविवादाचे प्रसंग येऊ शकतील किंवा त्यांच्या आरोग्याचा संदर्भात सुद्धा थोडंच लक्ष देणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे होतं मकर राशीचं एप्रिल दोन हजार बावीस करतो संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपल्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद